गेल्या वर्षीचा पावसाळा सुरू झाला आणि पावसाळा सुरू झाल्याच्यानंतर एक नाव प्रचंड चर्चेत आलं. ज्या वेळेला अचानक कधीतरी पाऊस पडायचा, अचानक काहीतरी व्हायचं, त्यावेळेस शेतकऱ्याचं बरंच नुकसान व्हायचं. जास्त पाऊस झाला होता, म्हणजे इतका गेल्या वर्षी पाऊस झाला होता की बाबा बांधावरची वावरातली मातीसुद्धा खाणून बाहेर निघून गेलेली होती. ना उरलाय बांध, ना उरली माती, कशी करायची शेती, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कधी पाऊस येणार आहे, काय येणार आहे, कसलाही अंदाज कोणाला माहिती नसायचा. हवामान खात्यानं दिलेला अंदाज त्याच्यावर तर खरं तर लक्षच नव्हतं शेतकरी बांधवांचं. आणि अशा काळात एक नाव प्रचंड चर्चेत आलं. खरं तर लोकं म्हणायचे डक बोले आणि ढग आले. ते नाव होतं पंजाबराव डक म्हणून. खरं तर पंजाबराव डक साहेब ज्यावेळेस अंदाज सांगायचे किंवा ते पाऊस कधी पडणार आहे काय आहे त्या तारखा ते जाहीर करायचे त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, फेसबुकला इकडे तिकडे त्यांचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल व्हायला लागले. त्यांचे अंदाज बऱ्याचदा त्यांचे अंदाज म्हणजे योग्य लागले किंवा त्यांनी सांगितलं आणि त्याच दिवशी पाऊस पडायला लागला. सांगितलेल्या तारखा ॲक्युरेट तशा पद्धतीनं सगळं काही घडायला लागलं आणि हवामानसुद्धा पंजाबराव डग साहेबांच्या बाजूनच होतं का काय अशा पद्धतीनं ते चित्र निर्माण झालं होतं. शेतकरीसुद्धा डोळे झाकून विश्वास करायला लागले होते, म्हणजे बाकीचं काही घेणं देणं नाही, हवामान खातं असो शासनाचं काही असो, त्यांना सांगितलेला अंदाज एक वेळ चुकल पण पंजाबराव डग साहेबांना दिलेला अंदाज चुकणार नाही, म्हणजे एवढा विश्वास, खरं तर एवढं सगळं काही शेतकऱ्याच्या मनात ते ठसून गेलं होतं. आणि ते पंजाबराव डग साहेबांचं कौशल्य म्हणा किंवा त्यांचं निरीक्षण म्हणा, अभ्यास म्हणा, त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आजूबाजूच्या गोष्टी आणि त्यातनं त्यांचा अंदाजही परफेक्ट लागायचा. गेल्या वर्षीचा अख्खा पावसाळा आणि पावसाळ्यातलं म्हणजे कधी पाऊस पडणार आहे, कधी कुठं पाऊस उघडणार आहे, कधी कसं वातावरण राहणार आहे, तर प्रत्येक गोष्टीचं अगदी तारखेनुसार त्यांनी दिलेला अंदाज मागच्या वर्षी खरा ठरला. पण यावर्षी अडचण अशी झाली की यावर्षी पावसाळा सुरू झाला आणि जेवढ्या तीव्रतेनं ते नाव चर्चेत पाठीमागच्या वेळेस वर्षी होतं किंवा तर त्या तेवढं तीव्रतेनं ते नाव यंदा चर्चेत राहिलं नाही. किंवा मग पंजाबराव डग साहेबांना अंदाजही दिला बऱ्याच अंशी, अंदाज दिल्याच्या नंतर कधीकधी त्यांचा अंदाज यावर्षी म्हणजे चुकला आहे, कधीकधी अंदाज लागलेला नाही. आणि त्यांच्या बऱ्याच पोस्टवरती गेल्याच्या नंतर, त्यांच्या व्हिडिओच्या खाली गेल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पंजाबराव डगवर विश्वास ठेवू नका, पंजाबराव डग फेल आहे, अशा बऱ्याच कमेंट आहेत त्यांच्या व्हिडिओखाली गेल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतं. साहजिक आहे, एखाद्या शेतकऱ्यानं म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवणारा एखादा शेतकरी आणि सांगितलं की बाबा पेरणी करा किंवा पाऊस येणार आहे, तुम्ही बिनदास्तपणे करा, आणि पंजाबराव डग साहेबांना सांगितलेला तारखाला पाऊस पडला नाही. बऱ्याच शेतकरी बांधवांची गफलत ही झाली होती की बाबा त्यांनी अगोदर बी टाकलं आणि त्यांनी सांगितलेल्या त्या अंदाजानुसार पाऊस आला नाही, त्यामुळं दुबार पेरणीचं संकट त्या शेतकऱ्यावरती आलं आणि ते राग तयार झाला मनात. पंजाबराव डग साहेब म्हणजे शेतकऱ्याला फसवतो किंवा अंदाज असा चुकीचा देतो, अशा पद्धतीचा एक समज आता शेतकरी बांधवांमध्ये जास्त पसरताना पाहायला मिळतो आहे. किंवा त्या व्हिडिओवरच्या कमेंट इकडे तिकडे पाहिल्याच्या नंतर, म्हणजे एक काळ होता पाठीमागच्या वर्षी देव माणूस म्हणून पंजाबराव डग शेतकऱ्यांसाठी होता, एवढंच नाही तर म्हणजे सोयाबीन असो कोणतंही असो तर जे नुकसान व्हायचं तर त्या सगळ्या गोष्टी वाचवण्याचं काम पंजाबराव डग साहेबांना बहुतांश बऱ्याच अंशी केलं होतं. त्यांनी सांगितलं, बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना त्याच्या उपाययोजनासुद्धा केल्या. यंदा कुठंतरी एखाद्या वेळेस अंदाज चुकला असेल, आणि असं नाही की आपण काय त्या माणसाला पैसे देतो आहे किंवा आपण त्या माणसाला खरेदी केल्या अशातला भाग नाही ना, आपल्याला त्या माणसाला बोलण्याचा अधिकार तेवढा नाही आहे की बाबा तू चुकीचा अंदाज कसा काय सांगायला लागला. हे जरी खरं असलं, चुकीचा अंदाजानं बऱ्याच लोकांचं नुकसानही होतं हे आहे ते आहे, पण तरीसुद्धा त्या माणसाला काही चुकीचा अंदाज सांगावा अशी हौस नाही. पण शेवटी निसर्ग आहे आणि निसर्गाचा अंदाज कोण लावणार आहे, शेवटी तो अंदाजच आहे काही असलं तरी, कधी अंदाज लागतो कधी नाही लागतो. पण हे सगळं असतानासुद्धा एक सतसत विवेकबुद्धीनं तुम्हाला नेमकं काय वाटतं, पंजाबराव डग साहेबांचा यंदाचा अंदाज चुकतोय, यंदाचा अंदाज बरोबर आहे की नेमकं काय कुठं गफलत होते, शेतकरी बांधवांच्या मनात हा रागडी नेमका कशामुळं तयार झाला, नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. पाहत रहा रॉयल शेतकरी.